त्यानंतर बघूया पुढची बातमी. मॉब लिंचिंगच्या नावाखाली देशात असहिष्णुता वातावरण वाढते आणि त्यामुळे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारवाई करावी अशी मागणी ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या नेतृत्वामध्ये 49 कलाकारांनी केली आहे. या विरोधामध्ये 61 कलाकारांनी मोदींना पत्रही लिहिलंय. देशात कुठेही असहिष्णुता नाही असं या पत्रामध्ये कलाकारांनी म्हटलंय. त्यामुळे कलाक्षेत्रातील दोन गटांमध्ये वाद उफाळून आलाय. ज्या 61 कलाकारांनी पत्र लिहिली आहे त्यामध्ये कंगना राणावत, मधुर भांडारकर, प्रसून जोशी आदींचा समावेश आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीवरून आहेत, तर नीलिमा कुलकर्णी मुंबईतनं आपल्यासोबत आहेत. मी पहिल्यांदा प्रशांतकडे जातोय. प्रशांत, आपण बघतोय की असहिष्णुता आणि या सगळ्या प्रकारामध्ये आता कलाकारांमधली दुही समोर येते. पंतप्रधानांना पत्र कुठल्या कुठल्या कलाकारांनी लिहिलेलं आहे आणि त्या सगळ्याबद्दल काय सांगाल? नाही, महत्वाचं म्हणजे जर बघितलं जे 49 कलाकार आहेत त्या 49 कलाकारांनी प्रथम पहिलं पत्र लिहिलं. जे पहिलं पत्र होतं त्या पहिल्या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला होता की देशामध्ये ज्या मॉबलिंगची ज्या घटना सुरू आहे, उदाहरणार्थ बिहारमध्ये छपरामध्ये घटना झाली, त्यानंतर हरियाणामध्ये मॉबलिंगची घटना झाली, त्यानंतर उत्तर प्रदेशामध्ये घटना झाली, त्यानंतर मध्य प्रदेशामध्ये ज्या मॉबलिंगची घटना झाली, या घटनांच्या संदर्भात त्यांनी उल्लेख करताना त्यांनी म्हटलंय की देशात मॉबलिंगच्या घटना वाढत आहे, त्याच्यामुळे असहिष्णुतेचं वातावरण वाढत आहे. या असहिष्णुतेच्या वातावरणाचं कंट्रोल करायचं, नियंत्रित करायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करण्याची गरज आहे. अशा प्रकारचं पत्र कलाकारांनी लिहिलं होतं. त्यानंतर त्या पत्राच्या विरुद्ध या कंगना राणावत असो, मधुर भंडारकर असो किंवा प्रसून जोशी असो, यासारख्या जवळपास 61 कलाकारांनी खुलं पत्र लिहिलं आहे आणि त्या खुल्या पत्रात स्पष्ट केलं आहे की देशात कुठेही अशुद्धतेचं वातावरण, एक विशिष्ट गट जो आहे तो सत्ताधारी पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो, कुठेही या प्रकारचं जेव्हा जेव्हा चांगलं काम देशात सुरू असतं तेव्हा तेव्हा या प्रकारचा गट पुढे येतो आणि देशाला कसं बदनाम करता येईल, देशाचं वातावरण कसं खराब करता येईल यासाठी प्रयत्न करत असतो, असे हे सगळे कलाकार म्हणतात. या सगळ्या दोन्ही कलाकारांचं जर मत बघितलं तर कलाक्षेत्रामध्ये दोन गट आता वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे ज्या पद्धतीने 41 कलाकार ज्यांनी जे पहिल्यांदा लिहिले ते थोडे डावे विचारसरणीचे कलाकार आहेत अशा प्रकारची चर्चा आहे, पण दुसरीकडे जर बघितलं तर हे 61 कलाकार आहे, हे 61 कलाकार जे आहे ते उजव्या विचारसरणीचे आहे अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कलाक्षेत्रामध्ये डाव्या विरुद्ध उजव्या असं एक वाद आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी यानंतर प्रशांत आपण जाऊयात, नीलिमा कुलकर्णी सुद्धा नुजरूम आपल्या सोबत आहेत. निलिमा, आपण बघतोय की याच अनुषंगानं कुठेतरी बॉलिवूड मधले दोन गट समोर येताना दिसते आहेत, एक सत्ताधाऱ्यांच्या बाजूचा आहे आणि एक सत्ताधाऱ्यांच्या विरोधामधला आहे, काय सांगशील सविस्तर याबद्दल? अगदीच, बॉलिवूड मध्ये दोन गट पडलेले आहेत हे गेल्या काही वर्षात आपण पाहतोच आहोत, मग तो सेन्सॉरचा मुद्दा असेल किंवा आता मॉब लिंचिंगचा मुद्दा असेल. मला रेड या सिनेमातला डायलॉग आठवतो ज्यात ते म्हणलेले आहेत की भीड के खिलाफ कोई कानून नहीं होता या भीड का कोई चेहरा नहीं होता. कदाचित हाच मुद्दा आता वर आलेला आहे की मॉब लिंचिंग विरोधी कायदा करावा म्हणून एक गट लढतोय, तर दुसरा गट लढतोय की असा काही कायदा करण्याची गरज नाही, देशात असहिष्णुता नाही आहे आणि कुठेतरी हे अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. या विरोधात आता पत्र लिहिलेलं आहे ज्यात उजव्या विचारसरणीचे काही कलाकार आहेत, ज्यात कंगना राणावत असेल, मधुर भांडारकर असेल किंवा प्रसून जोशी असतील, तर दुसरीकडे स्वरा भास्कर, अनुराग कश्यप, श्याम बेनेगल, अपर्णा सेन, कोंकणा सेन यांचा एक गट आहे जे प्रामुख्याने डाव्या विचारसरणीचे कलाकार आहेत आणि त्यांनी मात्र असं पत्र लिहिलंय. ते 49 कलाकार आहेत, त्यांनी असं पत्र लिहिलंय की मॉब लिंचिंग कायदा करण्याची गरज आहे, गेले अनेक वर्ष खरं तर हा मुद्दा वर येतोय, त्यामुळे आता काय होणार आणि अखेर हा कायदा होणार की नाही याबद्दल आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. अगदीच, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यावर काय निर्णय घेतात हे बघावं लागणार आहे. धन्यवाद तुर्तास प्रशांत आणि नीलिमा तुम्हा दोघांचे. यानंतर बघूया पुढची बातमी. बातमी आहे पुण्यातली. ट्रॅफिक जॅमची समस्या पुणेकरांना नवीन नाही आहे, पण याच ट्रॅफिक जॅमवर कसा मार्ग काढायचा प्रत्येकाला प्रश्न पडतोय. पण पुण्यातल्या एरा आजीबाईंनी मात्र यावर मार्ग शोधलाय स्वतः रस्त्यावर उतरून. या आजीबाईंचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. पुण्यातल्या मेहेंदळे गॅरेज परिसरातल्या एका चौकात वाहतूक कोंडी झाली. बराच वेळ ही कोंडी काही सुटेना, तेव्हा पुण्यातल्या आजींनी वाहनातून उतरून स्वतः कोणत्या गाडीनं कसं जावं याच्या सूचना केल्या. कोणत्या गाडीनं थांबावं आणि दुसऱ्या वाहनांना आधी जाऊ द्यावं हे देखील त्या सांगत होत्या. मग वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत झाली. या व्हिडिओमध्ये आपण बघितलं तर या आजीबाई कशा पद्धतीनं वाहतूक कोंडीची समस्या सोडवताना दिसत आहेत. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. वैभव, आपण बघतोय आजीबाई चक्क ट्रॅफिक पोलीस झालेल्या आहेत. संदीप, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या समोरचा हा सगळा प्रकार आहे. त्या ठिकाणी जे अभिषेक हॉटेल आहे त्याच्या समोर तीन रस्ते एकत्र येतात आणि त्या ठिकाणी नेहमी सिग्नल नसल्यामुळं ट्रॅफिक जॅमची समस्या असते, किंवा साधारण तिथले स्थानिक लोक जे आहेत
ते अनेकदा अशा वाहतूक कोंडी ज्या जेव्हा होतात तेव्हा खाली उतरून तिथली वाहतूक नियमित करायचा प्रयत्न करतात, जेणेकरून त्यांच्याही वाहतूक कोंडीत अडकलेल्या गाड्या निघून जातात. या आजी अशाच वाहतूक कोंडीत अडकलेल्या होत्या आणि लवकर जाता यावं म्हणून शेवटी त्याच स्वतः खाली उतरल्या आणि त्यांनी वाहतूक कोंडी जी आहे ती मोकळी करायचा प्रयत्न केला. ती एकदा मोकळी झाली की या आजी पुन्हा गाडीत बसल्या आणि निघून गेल्या. त्या कोथरूड मधल्या स्थानिक आहेत असं कळतंय, मात्र नेमक्या कोण आहेत, कुठं राहतात याबाबत अजून स्पष्टता होऊ शकलेली नाही. मात्र त्यांचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय आणि आजीबाईंचं या ट्रॅफिक नियोजनाबद्दल कौतुकही होत आहे. अगदी आजीबाईंचं कौतुक होतंय आणि पुण्यातली ही समस्या आता स्थानिकांना सोडवावी लागते आहे, त्यामुळे आजीबाईंना रस्त्यावर उतरावं लागलं. धन्यवाद वैभव, तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल. बघूया.